दहावीतील गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे देण्यात येणारे पुरस्कार दोन विभागांच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडलेत. शिक्षण आणि समाज कल्याण विभागाच्या आपसातील समन्वयाचा फटका या विद्यार्थ्यांना बसलाय, ज्यामुळे सर्वच विभागात याचा पाठपुरावा करून थकलेल्या आजोबांनी त्यांच्या गुणवंत नातीसाठी कोर्टात दाद मागितली आहे. हे आहेत नागपूरच्या रमानगर परिसरात राहणारे रामभाऊ व त्यांची नात राजवी. 2016 राज्य माध्यमिक शिक्षण विभागाच्या 10वीच्या परीक्षेत राजवी आंबुलकरने 500 पैकी 495 गुण प्राप्त केले. राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती, विमुक्त आणि भटक्या जमाती तसंच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी समाज कल्याण विभागानं 2003 ही योजना सुरू केली. मात्र शिक्षण विभागातर्फे प्रकाशित करण्यात येणारी गुणवत्ता यादी 2007 बंद करण्यात आल्यानं पुरस्काराच्या या योजनेस खीळ बसलीय. समाज कल्याण विभाग सरकारी निर्णयाचं पालन करत नसल्याचा आंबुलकर यांचा आरोप आहे. राजवी 2016 परीक्षेत गुणवत्ता यादीत आली, मात्र पात्र असूनही राजवीला पुरस्कार न मिळाल्यानं आंबुलकर यांनी हा मुद्दा रेटून धरला. सखोल अभ्यास जर केला किंवा सखोल एखादी जर चौकशी केली तर त्यात निश्चितपणे असं आढळून येईल की हा निव्वळ गुणवत्ता पुरस्काराचा खेळखंडोबा लावलेला आहे. धनंजय मुंडेंना मी पत्र पाठवलं, त्यांनाही उत्तर आलं, विखे पाटलांचं पण उत्तर आलं, परंतु न्याय मिळण्याची अशी कुठे काही शक्यता 18 महिने झाले अशी काही शक्यता दिसत नाही, म्हणून शेवटी हा न्यायालयात धाव घ्यावी लागली. वारंवार पत्रव्यवहार करूनही काही हाती आलं नाही, मात्र सरकारी सेवेतून निवृत्त झालेले 75 आजोबांनी स्वस्त न बसता आपल्या नातीसाठी हक्काचा लढा सुरूच ठेवलाय. आपल्या नातीसारख्या राज्यातील असंख्य गुणवत्ता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा याकरता कोर्टाचं दार ठोठवलंय. कोर्टानं आंबुलकर यांची रीट पिटिशन स्वीकारली असून समाज कल्याण विभागाचे मुख्य सचिव, राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डाचे सचिव आदींना 23 जानेवारीपर्यंत ह्या प्रकरणी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेव्हा मला कळलं की आय एम द स्टेट टॉपर, छान वाटलं. आणि जेव्हा तुम्ही एक पुरस्कार निश्चित केलेला आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तर तो पुरस्कार त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांपर्यंत पोहोचावा ही स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कुठेतरी खंत वाटते की माझ्या मेहनतीला जेवढी प्रशंसा मिळायला हवी होती, जेवढं रिकग्निशन मिळायला हवं होतं ते मला मिळालं नाही. राज्यातून प्रथम आल्यास 2.5 लाख, विभागातून प्रथम आल्यास 1 लाख व जिल्ह्यातून प्रथम आल्यास 25,000 रुपये देण्याची समाज कल्याण विभागाची ही योजना आहे. समाज कल्याण विभागाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ही योजना सुरू असल्याचं उघडकीस आलंय. मात्र समाज कल्याण विभागाच्या उदासीनतेमुळे राज्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी अजूनही ह्या योजनेपासून दूर राहिलेत. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.